पौना केंद्र के जिला परिषद स्कूल धोची में शिक्षक ना होने से गाँव वासियों ने स्कूल को ताला ठोका। पोहना केंद्र के जिला परिषद प्राथमिक स्कूल धोची में शिक्षक न होने से गांव वासियों ने स्कूल को ताला ठोका है। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के प्रदेश सरचिटनिस अतुल वांदिले ने स्कूल को भेंट देकर तत्काल शिक्षक की मांग की है। बहुतांश जिला परिषद प्राथमिक स्कूल में किसान और खेती मजदूर वर्ग के पालकों के विद्यार्थी शिक्षा ले रहे हैं। धोची के जिला परिषद प्राथमिक स्कूल में एक ही शिक्षक होकर 5 कक्षा है। मुख्य अध्यापक का प्रभार, जानकारी, प्रकल्प, ऑनलाइन काम, सर्वेक्षण सभी काम एक ही शिक्षक पर होने से विद्यार्थियों की शिक्षा की ओर अनदेखी हो रही है। गांव वासियों ने पिछले 3 महीनों से शिक्षक की मांग की है, लेकिन प्रशासन की इस ओर अनदेखी है। गांव वासियों ने प्रशासन पर रोष जताते हुए स्कूल को ताला ठोका है। आने वाले 3 दिनों के भीतर स्कूल में शिक्षक उपलब्ध करा दे, ऐसी मांग गाँव वासियों के साथ ही राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के प्रदेश सरचिटनिस अतुल वांदिले ने की है। धोची या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे, त्या प्राथमिक शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून तो 5वी वर्गापर्यंत मुलं शिकतात आणि पहिल्यापासून तो 5वीपर्यंत मुलं शिकतात, पण शिक्षक फक्त एक आहे। त्यांनी वारंवार 2 शिक्षकची मागणी केली। इथे जे प्रॉपर जे रहिवासी गावाशी लोक आहे, तर 2 नाही पण कमीत कमी एक तरी शिक्षक आमच्या भागामध्ये वाढवा, कारण की तो एकच शिक्षक सर्व कामं करतात, तोच मुख्याध्यापक आहे, तोच शिक्षक आहे आणि तोच हेल्पर आहे आणि तोच सर्व पूर्ण कामं करतात। याच्यामुळे जसं काय की जे विद्यार्थ्यांना एज्युकेशन मिळालं पाहिजे, जे शिक्षण मिळालं पाहिजे, ते एज्युकेशन मुलांना मिळून नाही राहिलं। तर या दृष्टिकोनातून जसे आता आज ओमकार भाऊंनी मला फोन केला की आमच्या गावात अशी अशी बिकट वाईट परिस्थिती आहे, आज मी जिथं उभो आहे हे शाळा आहे, प्राथमिक शाळा, या शाळेला इथं लॉक मारलेला आहे, पूर्ण गावकऱ्यांनी लॉक लावलेला आहे की आमच्या गावातले जे शेतकऱ्याचे जे मुलं इथं शिकायला येतात, त्या शेतकऱ्याच्या मुलांना जे एज्युकेशन ज्या पद्धतीनं पाहिजे होतं ते एज्युकेशन आम्हाला मिळत नाही आहे। तुम्ही एक शिक्षक कमीत कमी इथं वाढवा, यासाठी म्हणून प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांना यांनी निवेदनं दिले, पण यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष प्रशासनाने केलेलं आहे। म्हणून आज इथं 2 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, पण मला प्रशासनाचं एक कळत नाही आहे का इथं 2 दिवसापासून मुलं बाहेर बसून आले, छोटे छोटे 5-7 वर्षाची मुलं आहे, छोटी मुलं बाहेर बसून आलेली आहे आणि सर्व पालक वर्ग सुद्धा बाहेर बसलेला आहे लॉक मारून शाळेला, पण प्रशासकीय अधिकारी आतापर्यंत एकबी इथं ढुकून पाहायला तयार नाही आणि आतापर्यंत एकाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट दिलेली नाही आहे। इथच्या गावकऱ्यांनी एक अशी चेतावणी दिलेली आहे प्रशासनाला का जर तुम्ही 3 दिवसाच्या आज जर याचा तोडगा काढला तर ठीक, कारण की आम्ही गरीब लोक, आम्ही शेतकरी वर्ग आहो आणि तो मॅक्झिमम 100% शेतकरी वर्ग आहे आणि पूर्ण शेतकऱ्याची मुलं आहे, हात मजूर करणाऱ्या लोकांची मुलं आहे। जर आमच्या मुलाच्या भविष्यासाठी, आमच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी आम्ही येणाऱ्या काळात 3 दिवसाचं अल्टिमेटम देतो 3 दिवसात जर तुम्ही इथं शिक्षक वाढवला तर ठीक, नाही तर अन्न त्याग आंदोलन इथं या मोठ्या प्रमाणात चालू होणार आणि हे सर्व गावकरी लोक, शेतकरी वर्ग इथं उपोषणावर बसणार आहे, अशी भूमिका ह्या सर्व गावातल्या लोकांनी घेतलेली आहे। मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे या शासनाचा, या प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात निषेध करतो। आज तुम्ही गरीब लोकांची व्यथा समजून राहिलेला आहे, गरीब लोकांची परिस्थिती तुम्ही जाणून घेऊन नाही राहिलेला आहे। जो देशाचा पोशिंदा आहे, जो शेतकरी, जो अन्नदाता आहे आपला, त्याच्या मुलाजवळ आज वाईट परिस्थिती आलेली आहे, एज्युकेशन या सेक्टरवर वाईट परिस्थिती आलेली आहे आणि या एज्युकेशन सेक्टरकडे जर प्रशासन लक्ष देत नसेल तर या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो। आणि हे जे शेतकरी बांधव आहे, जे या गावातले रहिवासी आहे, जे आंदोलनात बसतात अन्नत्याग, ते तर आमचा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा राहणार आहे। साथ ही इसमें स्थानिक नागरिक ने भी जानकारी दी। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोची इथे 1-5 वर्ग आहे, माझी सुद्धा मुलं या शाळेमध्ये शिकत आहे। 1-5 पर्यंत विद्यार्थी असून एक शिक्षकांची ट्रान्सफर झाल्यापासून 3 महिने उलटले तरी पण दुसरा शिक्षक मिळाला नाही, ज्याकरता शैक्षणिक मुलांचं नुकसान होत आहे, त्याकरता निवेदन शासनाला दिले आहे आणि मुलं सर्व अडाणी होत आहे। म्हणून ग्राम शिक्षण समितीने, ग्रामपंचायतनी आणि सर्व गावकऱ्यांनी रोष निर्माण करून सर्व लाभ लावण्याचा निर्णय शासनाकडे पाठवला आहे, तरी सुद्धा शासनाने यावर कसल्याही प्रकारचा समोरची कारवाई केली नाही आणि एका शिक्षक मुख्याध्यापक असल्याकारणाने त्यांना डाकचे काम आहे, त्याच्यामुळे त्यांना लिहा वाचा अशाशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून अडाणी लोक होते, कॅनव्हेटली आमची परिस्थिती नाही। म्हणून कृपा करून शासनाने दुसरा शिक्षक येतपर्यंत हा सर्व गावाचा रोष आणि ग्रामपंचायतचा रोष, पालकाचा रोष, का कायमस्वरूपी शिक्षक भेटतपर्यंत शाळेला लाक लावण्याचा निर्णय झालेला आहे।
इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के प्रदेश सरचिटनीस अतुल वांदिले, इनके साथ जिला सरचिटनीस दशरथ ठाकरे, पूर्व पंचायत समिति सदस्य ओमकार मानकर, पूर्व सरपंच प्रकाश बावने, सरपंच नीतू डंभारे, उप सरपंच मोतीराम देवाड़े, शाला व्यवस्थापन समिति अध्यक्षा रूपाली नरूले आदि गांव वासी उपस्थित थे।